पहिली संधी मिळता मोदींच्या मांडीवर जाऊन बसणार नाही ही प्रशासन द्यावी त्यांनी मला देऊ शकतात का? पाच वेळा पक्ष बदलून गेले, सहा वेळा बदलायला काय फरक पडतो? तर ही भूमिका असेल तर का आपण त्यांच्या मागे जावं? मोदीला आपल्याला पंतप्रधान मागायचं म्हणून तुम्ही लोखंडे साहेबांना मतदान द्या? अरे साधा एखादा स्वैरिक जोडताना आपण नवर घेऊ बघतो, आपण नवऱ्याचा बाप म्हणून मुलगी देत नाही. पक्ष तोडून शिवसेनेत जाण्याची संधी होती, ती संधी नाकारली कारण त्यांना त्यांच्या तत्वाशी तडजोड करायची नव्हती. तर पहिली संधी मिळता मोदींच्या मांडीवर जाऊन बसणार नाही ही प्रशासन द्यावी त्यांनी मला देऊ शकतात का? पाच वेळा पक्ष बदलून गेले, सहा वेळा बदलायला काय फरक पडतो? तर ही भूमिका असेल तर का आपण त्यांच्या मागे जावं? त्यावर मोदीला आपल्याला पंतप्रधान मागायचं म्हणून तुम्ही लोखंडे साहेबांना मतदान द्या? अरे साधा एखादा स्वैरिक जोडताना आपण नवर घेऊ बघतो, आपण नवऱ्याचा बाप म्हणून मुलगी देत नाही, एवढी साधी समज जर आपल्याला असेल तर मतदार राजाला मूर्ख बनवण्याचं काम आता या सगळ्यांनी बंद करावं. माझं खंडन यांना म्हणणं आहे, हो आम्ही केली बंड करूया, आम्ही आहोत उभे. हे सगळे तुम्ही बघा बंदी दाखवायचे सगळे, तुम्हाला एक पण मोठा कारखाना नेता दिसणार नाही, कोणाचे शिक्षण संस्था नाही, कोणाची कुठलीही अशी अर्थव्यवस्था नाही. हे सगळे उभे ते फक्त आणि फक्त कार्यकर्ते म्हणून उभे आहेत आणि हा जो समाजात किती कट्टा झालाय, काय संख्या आहे. फक्त रात्री एक मेसेज टाकलाय सगळ्यांना, अर्ध्या रात्रीतून एवढी लोक जमतात आणि दोन दिवस असल्याचं तर अख्खा आठवड्यांनी जाम केला. काय एवढी ताकद आम्ही ठेवतो आता आणि ही ताकद आपल्याला वाढवायची आहे येत्या 13 तारखेला. आपली निशाणी काय आहे? कितव्या नंबरला आहे? सकाळी 7 वाजता उठून सर्व पहिलं काम काय करणार? मतदानाला जाणार आहोत. त्याशिवाय घरच्या कुठल्याही माय मावळी दुसऱ्या कुठल्याला चहा बनवून घ्यायची नाही. त्यांना म्हणायचं आधी मतदान करा मग चहा देणार, म्हणणार की नाही? आणि आपल्यासोबत लक्षात ठेवा, आपल्यासोबत फक्त 4 मतं आपल्याला अधिक मिळवायचे. किती? 1+ होणार की नाही? सोपं आहे, करणार ना? तुम्ही जर माझं नाव बघितलं तर मी माझं जे सगळं इलेक्शनचं काम होतं त्याच्यामध्ये माझं पूर्ण नाव दिलंय, उत्कर्षा प्रेमानंद कोसे. मला हे नाव संसदेत केलेलं बघायचंय. प्रेमानंद कोसे हे नाव मला संसदेत केलेलं बघायचंय. खूप कष्ट केले त्यांनी, खूप संधी होती. पक्ष तोडून शिवसेनेत जाण्याची संधी होती, ती संधी नाकारली कारण त्यांना त्यांच्या तत्वाशी तडजोड करायची नव्हती. आणि आज जेव्हा आम्ही आमच्या तत्वांशी तडजोड नाही केलेली आहे, आम्ही बाळा तर आंबेडकरांसोबत आहोत आणि संघटने संविधानाच्याच मार्गाने जात आहोत, तेव्हा ही मुलगी तिच्या बापांना ते अधुरं स्वप्न पूर्ण करणार आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या साथीही करणार आहे. एक प्रसंग फक्त मी सांगते आणि थांबणार आहे इथे. 2019 मध्ये 2018 मध्ये जेव्हा बापूजी आपल्या सगळ्यांचे बापूजी, आपण सगळे त्यांना खूप प्रेम करतो. मी जे काही प्रेमात अनुभव होते मी खरं सांगते, ते माझ्या आई वडिलांनी माझ्या आजोबांनी मधुकराव चौधरी असो दादाच्या झुकवाटे असो ह्या सगळ्यांनी केलेलं काम जे आहे ते त्यांनी पेरलेलं जे आहे ते मला प्रेम स्वरूपात मिळत आहे. 2018 मध्ये जेव्हा बापूजी 3 ऑगस्टला मला अजून आठवतो आम्ही लोकसभेची तयारी पूर्ण करायला सुरुवात केली होती आणि 3 ऑगस्टला मी संगमनेरला होते, बाबूजी मुंबईला होते, तब्येत बिघडलेली होती. त्यांचा मला दुपारी फोन आला की तू कुठे आहेस? मी म्हटलं मी आज राहत्याला आहे, उद्या येते मुंबईला. आणि ते म्हटले दिल्लीच्या अपॉइंटमेंट काय झालं? एवढ्या अंधारपणामध्ये पण त्यांना हे आठवत होतं की मी राहुल गांधींची अपॉइंटमेंट मागितली होती, गांधींची तिकिटासाठी लढत होते.